तत्काल न्यूज लाइव के वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन प्रेस कीजिए। 31 डिसेंबर चा जो बंदोबस्त आहे न्यू इयर च्या स्वागतासाठी जे लोक बाहेर पडतात त्याकरिता नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। याच्यात एकूण नागपूर शहरातले 200 पोलीस अधिकारी जवळपास 4 ते 4,500 पोलीस कर्मचारी इन्क्लुडिंग ट्रॅफिक क्राईम ब्रँच स्पेशल ब्रँच तसेच पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी असे बंदोबस्तासाठी लावण्यात आलेले आहेत। बंदोबस्त मुख्यतः जो आहे की लोकांनी गर्दी करू नये आणि जे हुल्लडबाजी करतात गल्लीबोळामध्ये किंवा दारू पिऊन हुल्लडबाजी करण्याची ज्या ठिकाणी शक्यता आहे किंवा जे खुले मैदान आहेत किंवा जे गार्डन स्पेसेस आहेत फुटाळा तलाव आहे किंवा जे सार्वजनिक ठिकाणे ज्या ठिकाणी नेहमी लोक जमतात अशा ठिकाणावर या वर्षी प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। त्यामुळं आणि 11 ते 6 वाजेचा जो कर्फ्यू आहे तो लागू राहणार आहे। त्यामुळं नागरिकांना हेच आव्हान आहे की कोणीही सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी येऊन गर्दी करू नये आणि सार्वजनिक ठिकाणी जो सेलिब्रेशनचा प्रकार आहे तो करू नये। आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जो प्रायव्हेट प्लेस आहे त्या ठिकाणी तुम्ही आपल्या घरीच राहून बंद याच्यामध्ये सेलिब्रेशन करू शकता। जे काही आस्थापना आहे जे हॉटेल्स बार्स यांच्यासाठी जी अधिकृत जे आहे 11 वाजेची नोटिफिकेशन ऑलरेडी निघालेली आहे त्यामुळे तोपर्यंतच ते चालू राहतील सार्वजनिक आस्थापना आणि त्यानंतर त्यांना चालू ठेवण्याची परवानगी नाही आहे। पण सार्वजनिक ठिकाणी येऊन कोणी गोंधळ करू नये किंवा दारू पिऊन वाहन चालू नये रॅश ड्रायव्हिंग करू नये असे आम्ही नागरिकांना आवाहन करतो। रॅश ड्रायव्हिंगसाठी आणि ड्रंकन ड्रायव्हिंगच्या सुद्धा कारवाई करण्यात येतील त्या दिवशी। जे कोणी दारू पिऊन वाहन चालवतील किंवा रॅश वाहन चालवतील अशा लोकांवर सुद्धा कारवाई करण्यात येईल आणि जे सार्वजनिक ठिकाणी येऊन हुल्लडबाजी करतात किंवा जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत अशा सर्व गुन्हेगारांना सुद्धा चेक करून त्यांच्यावर सुद्धा प्रतिबंधक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारचे कोणी जे क्रिमिनल्स आहेत किंवा जे हुल्लडबाजी करणारे आहेत असे व्यक्ती जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याचीसुद्धा माहिती कंट्रोल रूमला आणि नजीकच्या पोलीस स्टेशनला द्यावी। नागपूर शहर पोलीस हे आपल्या कर्तव्यासाठी सज्ज आहे आपल्या सुरक्षेसाठी सज्ज आहे आणि निश्चितच आपण सर्व नागरिकांच्या मदतीने आपल्या सर्वांच्या मदतीने शांततेच्या वातावरणात हा 9 वर्षाचा स्वागताचा जो कार्यक्रम आहे तो बंदोबस्त चांगल्या प्रकारे पार पाडू अशी मी माननीय पोलीस आयुक्तांतर्फे आपल्या सर्वांना आवाहन करतो।